लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न जे शिवसेना प्रमुखांनी आपल्याला दाखवलं ते आपण पूर्ण करणार आहोत की नाही, असू तर आणि तर आपल्या या सगळ्याला अर्थ आहे, नाहीतर हे सगळं निरर्थक आहे। पण ही जी काही संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं केलं पाहिजे। मोठी स्वप्न आपण बघतो आहोत पण ही जी काही संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं केलं पाहिजे। आणि शिवसेना प्रमुखांनी एका बलवान आणि समर्थ हिंदुस्थानचं एक स्वप्न बघितलं, तो हिंदुस्थान तो आम्हाला हवा आहे। इतर राज्यात महाराष्ट्र सोडून सुद्धा आपण निवडणुका लढवायच्या, जे काय होईल ते होईल, पण खरं हिंदुत्व काय आहे ते घेऊन आपण पुढे जायचं। हार होईल जीत होईल ठीक आहे, होऊ द्या। आपण विजयी झालो म्हणून डोक्यात उन्माद जाता कामा नये आणि हरलो तरी पराजयाने खचून जाता कामा नये। आम्ही लढणार आणि बघू ना किती दिवस हारू आम्ही बाहेरच्या राज्यात, एक दिवस तो येईल। तर आपल्याकडे एक प्रचंड तेजस्वी वारसा आहे आणि तो भगव्याचा वारसा तो घेऊन संजय आता आपण बोललात की दिल्लीमध्ये शिवसेना प्रमुखांचा पुतळा, तो तर आहेच करायचाच, पण त्याच बरोबरीने दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न जे शिवसेना प्रमुखांनी आपल्याला दाखवलं ते आपण पूर्ण करणार आहोत की नाही। गर्व से कौम हिंदू आहे आणि बाबरी जर का शिवसैनिकांनी पाडली असेल तर तिचा त्यांचा मला अभिमान आहे हे बोलल्यानंतर देशभर शिवसेनेची आणि शिवसेना प्रमुखांची लाट उसळली होती। तेव्हा जर का शिवसेना प्रमुख आणि आपण सर्वजण महाराष्ट्राच्या बाहेर सीमोल्लंघन केलं असतं तर न जाणं आज शिवसेनेचा पंतप्रधान दिल्लीत दिसला असता। जो मर्द आहे त्याच्या हातात आणि त्याच्या खांद्यावरतीच भगवा शोभतो, म्हणून शिवसेना प्रमुखांनी हा भगवा शिवसैनिकाच्या हातात दिला आहे। त्या भगव्याचं मोल हे कमी होऊ देऊ नका, त्या भगव्याचं तेज कमी होऊ देऊ नका, त्या भगव्याची ताकद ही कमी तर होऊ देऊ नकाच, पण दिवसागणिक वाढवत चला, एवढीच एक नम्र विनंती आपल्याला करतो।